मंडळी, मी निशा सुशी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये झटपट जायका। आज आपण बघणार आहोत एक इंटरेस्टिंग डिश, अगेन झटपट होणारी, की ऑफिसमधनं तुम्ही आलेला आहात आणि ऑफिसमधनं यायलाच इटसेल्फ 9:30 झालेले आहेत, तर अशा वेळेला काय करायचं? तर सकाळी वरण करून ठेवायचं आणि वरणाचे गोळे तर तयार असतात आपल्याकडे फ्रीजमध्ये, त्याच्यातलं जेवढं हवं तेवढं काढून घ्यायचं आणि पटकन डाळ तडका करायचं। डाळ तडका करायला अगदी कमीत कमी म्हणजे 5 ते 7 मिनिटं लागतो विथ द तडका अँड रेडी टू सर्व। आपण वळूया साहित्य व कृतीकडे। डाळ तडका, डाळ तडका करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य असं आहे, हे बघा, ही शिजवलेली डाळ आहे आणि ही थोडी घोटून घ्यायची, थोडंसं पाणी घालायचं त्याच्यात, साधारण 2 छोट्या वाट्या 1/4 कप डाळ घेऊन ही शिजवलेली आहे, हळद हिंग मीठ घालून। व तुम्हाला कशी डाळ शिजवायची हे बघायचं असेल तर वरण भाताची आपला एपिसोड आहे, त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की डाळ कशी शिजवावी। आता लागणारं साहित्य असं आहे, लसूण लसणीचे काप, 2 मिरच्या, कढीपत्ता, मेथी, आलं, मिरी आणि एखादी वेलदोडा असेल तर। आता डाळ थोडीशी घोटून घ्यायची, त्याच्यामध्ये मेथी टाकायची आणि आलं टाकायचं आणि ह्याच्यात मी मीठ घालते। वरण उकळायला ठेवलेलं आहे, असं मी वरण उकळायला ठेवलंय। आता तुम्ही बघताय की वरण उकळलेलं आहे, अशा पद्धतीने वरण ह्याच्यामध्ये ज्या भांड्यात करायचं त्या भांड्यात ओतून घ्यायचं। त्याच्यात तेल घेणार आहे जिऱ्याची फोडणी द्यायला, दाल तडक्याला जिऱ्याची फोडणी असते, सो मी तेल घेणार आहे आणि तेल तापून द्यायचं। ह्या लसूण जी आहे, ही लसूण जी आहे ही टाकायची, जरा हलवून घ्यायची लसूण म्हणजे एकसूत ब्राऊन होते, 5 मिनिटं लागतात, 3-5 मिनिटं ब्राऊन झालेली आहे लसूण, तर मी आत्ता त्याच्यामध्ये जिरं घालणार। आणि एकदा वास यायला लागला जिऱ्याचा की हिंग घालायचा आणि गॅस बंद करायचा। मग त्याच्यात कढीपत्ता टाकायचा, मिरच्या टाकायच्या, लाल तिखट टाकायचं। लाल तिखट बघा, हे एवढं लाल तिखट घ्यायचं, लाल तिखट घालायचं आणि धन्याची पूड। गॅस बंद केलेला आहे, आता हा जो तडका आहे, हा जो तडका दिसतोय हा मी डाळीवर टाकून घेणार। हे बघा, डाळीवर तडका टाकलेला आहे। तुम्ही बघताय की अशा पद्धतीने तयार आहे सुपर्ब केलेला डाळ तडका, अगदी हॉटेल स्टाईलमध्ये लागतो आणि पटकन होतो। वरणाचा गोळा जर फ्रीजमध्ये तयार असेल तर पटकन होतो, तर तुम्ही नक्की करून बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सांगा मला कसं झालेलं आहे। चॅनलला डेफिनेटली सबस्क्राईब